नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नवऱ्यासोबत तिचं जमलं नाही, सोडचिठ्ठी घेत नवऱ्याला तिनं सोडलं. त्याच भागातील तरुणाशी प्रेमाचा खेळ खेळत तिनं दुसरा प्रेमविवाह केला. मात्र याच भागात तिनं संसार थाटला. हीच गोष्ट पहिल्या नवऱ्याला खटकली आणि तिनं थेट मटण तोडायच्या सत्तूरनं या दोघांचाही घात केला. ही घटना आत्रीच्या येल्लमवाडी भागात घडली आहे. आत्रीच्या येल्लमवाडीतून एक धक्कादायक दुहेरी खुनाची घटना समोर आली आहे. पत्नीने सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रेम प्रकरणातून दुसरा विवाह करून घराजवळच संसार थाटल्याच्या रागातून या दोघांचाही निर्गुण खून केल्याचा प्रकार कोकटनूर येल्लमवाडी येथे घडला आहे. यासीन बाबोडे वय 21 व हिना कौसर वय 19 राहणार कोकटनूर अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी हिनाचा पहिला पती तौफिक उर्फ बालेसाहेब शौकत केडी याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत हिना कौसरचा पहिला पती तौफिक केडी यांच्याशी विवाह झाला होता, परंतु या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर या दोघांची सोडचिठ्ठी झाली. यानंतर हिना कौसर हिचं प्रेम प्रकरणातून यासीन बागोडे याच्याशी दुसरा विवाह झाला. हिना हिने दुसरा विवाह केल्यानंतर पहिला पती तौफिक ज्या घराजवळ राहतो त्या ठिकाणी संसार थाटला. त्यामुळे तौफिक या दोघांनाही बघून नेहमीच चिडायचा. मंगळवारी सायंकाळी त्याने मटणाच्या दुकानातील हत्याराने हिना आणि यासीन या दोघांवर प्राणघातक हल्ला केला. यासीनची आई आमिना बागोडे व मुस्ताक मुल्ला हे दोघेजण वाचवण्यासाठी धावले, तेव्हा या दोघांनाही मारहाण करण्यात आली. यामध्ये यासीन बागोडे याची आई आणि वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.